राज्यातील सहकारी साखर कारखाने कवडीमोल दराने विकणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. तसंच या प्रकरणी कारखानदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिफारसही सरकारला करणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलं. राज्यातील 35 सहकारी साखर कारखाने अवघ्या 1000 कोटीत खाजगी कंपन्यांना विकले गेले. पुढील जर कारवाई आपल्याला करायची असेल तर याच्यावर इतर गुन्हे दाखल करावे लागतील. आता गुन्हे दाखल करायचे असतील तर त्याची सगळी माहिती आपल्याला गोळा करावी लागेल की ह्याची मूळ किंमत किती होती. एकंदरीत त्यांनी जे सध्याची किंमतीचं जे व्हॅल्युएशन केलं ते चूक का बरोबर आहे बाजारभावाप्रमाणे, या सगळ्यांची माहिती गोळा करून शासनाची आणि शेतकऱ्यांची शेअर्स धारकांची फसवणूक यांनी केलेली आहे याखाली याच्यावर गुन्हे दाखल करून मग न्यायालयामध्ये त्याच्या मध्ये जाऊ लागेल.